आमदार देव यांनी फरांदे यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक 23 मधील डीजेपी नगर क्रमांक 1 फुटबॉल मैदानावर संरक्षण भिंत उभारणी आणि क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ नाशिक मध्येचे आमदार देव यांनी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला. या क्रीडांगणाच्या विकसित करण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे, माजी प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, माजी नगरसेविका रुपाली निकुळे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, योगेश मस्के, संध्या कुलकर्णी यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फुटबॉल मैदानाला विकसित करण्यासाठी आमदार देव्यांनी फरांदे अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते. याबाबत आमदार देव्यांनी फरांदे यांनी माहिती दिली. मागच्या बाजूला ग्रुप नेते तरी माझ्या निधीमधून त्याचा फुटबॉल ग्राउंड का पाहिजे. मी आणि माझा त्यांचा वाद झाला. एवढं मोठं तुम्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्स केलेलं असताना मामा येतो तुम्हाला फुटबॉल ग्राउंड पाहिजे. आम्ही ते सगळे फुटबॉल खेळतात आणि मला या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड पाहिजे. आमच्या यशवंत निकुळेचा पाठपुरा होता, आमच्या चंदूदाना कोळेचा पाठपुरा होता, सर्याबाईचा होता आणि मग हे फुटबॉल ग्राउंड आपण दिलं आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. एक दोन तीन महिन्यामध्ये नक्कीच ते ग्राउंड तयार होईल. पण त्याचा त्या ठिकाणी ते ग्राउंड जे आहे त्याचा उपयोग मला विश्वास आहे की ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला जाईल आणि मुलं जे आहेत ते आपली फुटबॉल खेळतील. कारण फुटबॉलसारखा खेळ हा सगळ्यात आनंद देणारा खेळ आहे आणि तो आपल्याला एक चांगला सुसज्जित ग्राउंड होऊन त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. मी जवळपास आता मागच्याच अधिवेशनामध्ये 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्याच्यामध्ये आपण जवळपास 12 ते 13 मंदिरांचा विकास करत आहोत. तर जुन्या नाशिकमधल्या जवळपास 11 ते 12 मंदिर आहेत, त्या मंदिरांचा आपण विकास करत आहोत. आणि त्याच्यासोबत काही ठिकाणी कुठं चरण तलावाचं काम चालू आहे, कुठं आपण गयात असताना बघितलेलं असेल, कुठलं व्यायाम शाळेचं काम बघितलेलं असेल, आमच्या आकाशवाणी जॉगिंगच्या इथं चरण तलावाचं काम आहे, तिथं नानांसारखं मी एक परत स्पोर्ट कॉम्पिटिशन सारखे क्रीडांगण आहे, तिथं 10 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. मला इथं सांगायला आनंद होतो की 50 वर्षामध्ये इतक्या आमदारांनी काम केलं असेल म्हणजे त्याच्या 1000 पट निधी मी नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या विकासावर घातला. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी या कामाची माहिती दिली. मॅडम त्या आपल्या निधीतून विशेष असा जवळजवळ 1 कोटी रुपये आपल्या इथे पूर्वगामचं भूमिपूजन होतं मॅडमच्या आशीर्वाद मिळेल. त्याच्यामुळे संपूर्ण आपला प्रभागच काय दुसरं डीजीपी नगरच नाही, सगळीकडे मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, बैलांसाठी बराचसा उल्लेख आता पंचायतने केला. त्याच्यामुळे अत्यंत असा सरकारचं काम चांगलं काम सातत्याने लोकांसाठी काम लोकांसाठी काम त्या करत असतात अशा आमच्या नाशिकमधल्या अतिशय धडाईचे आमदार चौदेगा आणि फरांदे चांगलं आयुष्य जगण्यासाठी अतिशय आपल्या इथे क्रीडा संकुल असं जॉबिंग असं असं फुटबॉल ग्राउंड होत आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी महिलांनी आपल्या मुलांनी इथे पाठवावं जेणेकरून त्यांचं संपूर्ण निरामायुष्य प्राप्त असं आयुष्य राहील. आणि मॅडमच्या जवळ 1 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च करून अतिशय चांगल्या प्रकारे फुटबॉल ग्राउंड आपण पुढच्या 6-7 महिन्याच्या कार्यक्रमात तयार. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांतर्फे मॅडमला पुढच्या विधानसभेचं दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांकडनं माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी या कामामुळे परिसरातील खेळाडूंचा प्रश्न मार्गी लागल्याचे
सांगत आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या डीजीपी नगर परिसरात आपल्या लाडके आमदार धीरेंद्र परांजपे यांच्या माध्यमातून आणि यांच्या निधीतनं 1.25 कोटीचं फुटबॉल ग्राउंड नवीन डेव्हलप करणे हे कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. परांजपेंचं मी काही महत्त्वाचे कामं आपल्या निदर्शनास गेल्या 10 वर्षापासून या नाशिक नगरीच्या आमदार राहिलेले आहेत. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठमोठे उपक्रम आपल्या शहरामध्ये आणलेले आहेत. त्यात आपल्या शहराचं नाक असलेलं गोलग्रफ ग्राउंड आहे. या ग्राउंडसाठी मॅडमच्या माध्यमातून 12-12.5 कोटीचा निधी आलेला आहे आणि असं सुंदर असं ते ग्राउंड आपल्या शहरवासियांच्या आरोग्य जपण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि रोज हजारो नागरिक त्या ठिकाणी आपलं आरोग्य अबाधित राखत आहे. त्यानंतर आपल्या ताईंच्या माध्यमातून नाशिक शहरात इंटरनॅशनल असा स्विमिंग पूल होतो आहे. गंगापूर रोड येथे 6.5 कोटी रुपये मंजूर करून ताईंनी असा सुंदर असा स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि लवकरच त्याचं देखील उद्घाटन होणार आहे आणि आपल्या नाशिककरांच्या सेवेसाठी तो देखील हजर होणार आहे. त्यानंतर 14.5 कोटी रुपये खर्चून मॅडमने उत्तर महाराष्ट्रातलं एसी असं मेळावा असताना केलेले आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने विकासाची कामे करताना देवयानी फरांदे यांनी सामाजिक सभागृह वाचनालय सुसज्ज रस्ते समाज मंदिर सभा मंडप विषयांना प्राधान्य दिले असले तरीही मतदारसंघातील क्रीडाप्रेमींच्या विकासाला गती दिली आहे. अखेर फुटबॉल क्रीडाप्रेमींचा हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरात लवकर सुसज्ज फुटबॉल मैदान हे खेळाडूंसाठी खुले होणार आहे. यावेळी अरुण दोंदे भगवान शिंदे क्रीडा शिक्षक नागेश राजमाने विभास वाघ मंगेश धुमाळ उत्तम सानप वैभव कुलकर्णी मुजमिल मिर्जा यांच्यासह प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.